आणि आता पूरग्रस्तांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्रात महापुराच्या संकटात विमा कंपन्यांनी व्यापाऱ्यांचा छळ थांबवावा, त्याचबरोबर राज्याच्या मदतीसाठी केंद्राने तातडीने निधी मंजूर करावा अशी मागणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे करण्यात आली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनी आज सीतारामन यांची भेट घेतली आणि हे निवेदन सादर केलं आहे. आता व्यावसायिक आणि वाहनधारकांची एकच मागणी आहे की आमचं इन्शुरन्स जे आहे ते लवकर मिळावं. इन्शुरन्सचे सर्वे होतील त्यावेळेला होतील, कारण आत्ताच्या गतीने जायचं आलं तर किमान अजून 2 ते 3 महिने इन्शुरन्स सर्वे व्हायला लागतील. तत्पूर्वी आमच्या विम्याचे 50% रक्कम आम्हाला तातडीने अदा करण्याची परवानगी तुम्ही इन्शुरन्स कंपन्यांना तसे आदेश द्या. त्यामुळे ह्या दुकानदारांना, मोठ्या व्यावसायिकांनासुद्धा त्यांच्या इन्शुरन्सची 50% रक्कम तातडीने द्यावी अशा पद्धतीची मागणी माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांच्याकडे केलेली आहे.